मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आज आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की समुद्रामध्ये कसे ढग तयार होतात. तर समुद्रामध्ये ढग तयार होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जे ऊन पडतं, उन्हाळ्यात जे ऊन पडतं. समुद्रामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पावसाळा आणि उन्हाळा हे दोनच सीझन असतात. तर जास्त ऊन पडल्यामुळे काय होतं, जो पाण्याजवळचा थर असतो तो गरम होतो आणि तो गरम झाल्यामुळे त्याचं रूपांतर वाफेमध्ये होऊन तीच वाफ ढगामध्ये जाते आणि त्याचे ढग तयार होतात. आणि तेच ढग आपल्या इकडे शहरांमध्ये गावांमध्ये वरती येतात आणि त्याचा पाऊस पडतो. तर तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता की संपूर्ण ढग जमलेले आहेत, ढग दिसत आहेत तुम्हाला. आणि तेच ढग हळूहळू सरकत आहेत जे डोंगर रांगा आहेत त्यांच्या दिशेने. आणि त्या डोंगर रांगांच्या दिशेने ते सरकतात आणि एक ठिकाणी सगळे जे ढग आहेत ते जमा होतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी पाऊस पडतो. तर जेवढं जास्त ऊन असेल तेवढे जास्त ढग तयार होतात. आणि जास्त ऊन असणंसुद्धा चांगलं नाही आहे, कारण हा ग्लोबल वॉर्मिंगचा खूप मोठा इफेक्ट आहे आणि तो आपल्यासाठी मानवी जीवनासाठी चांगला नाही आहे. जास्त ग्लोबल वॉर्मिंग, जास्त ऊन म्हणजेच जास्त ऊन. तर असं या प्रकारे समुद्रामध्ये ढग तयार होतात आणि तेच पावसाचं मेन कारण आहे. पाऊस पडतो त्याच्यामुळेच. तर जर ऊन नाही पडलं तर ढग तयार होणार नाही आणि जर समुद्राचं पाणी गरम नाही झालं तर त्याची वाफ होऊन त्याचे ढगसुद्धा बनणार नाही. तर तुम्ही पाहिलं की ढग कसे तयार होत आहेत. तुम्ही माझ्या आजूबाजूलाही पाहू शकता, सगळीकडे तुम्हाला ढग दिसतील. आणि माझ्या बरोबर समोर तुम्हाला मी दाखवतो की तुम्हाला दिसत आहे इकडे सगळीकडे की आता ढग जमलेले आहेत आणि पावसाचं एक वातावरण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडे डोंगर रांगा आहेत, त्या आता दिसत नाहीत तुम्हाला, पण जसं की दुपारच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस त्या दिसून येतात. नॉर्मली ऊन असतं तेव्हा आणि जेव्हा ढग जमतात तेव्हा त्या दिसत नाहीत. तर आता त्या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे तुम्हाला दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.